शिक्षण मंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे? याचं कारण असं, ज्यांनी ज्यांना दैवत मी मानते, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी केला असेल तर या शिक्षण मंत्र्यांनी केला. आजकाल जरा बहुत मेहरबान आहे, कारण काही इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळे ते सगळ्यालाच हो म्हणायला लागले. 2000 कोटी रुपये एक पक्ष फोडायला, 2 पक्ष फोडायला 4000 कोटी रुपये, 4000 कोटी रुपये सरकार फोडायला आहेत. पण माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना जे मेरिट वर पास झालेत त्यांना द्यायला यांच्याकडे पैसे. त्यामुळे हे सरकार ट्रिपल इंजिनच भ्रष्ट कोके सरकार आहे, हा आरोप आहे माझा या सरकार. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव. आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर. दोस्तों, हम वसई विरार में रहते हैं, आज हम यहाँ आए थे वसई विरार में. एक बड़ा मुद्दा, 41 बिल्डिंगों पर तोड़क कार्रवाई का मुद्दा वहां पर था, उसको लेकर लोग धरने पर आए थे. तो यहाँ हम आए, यहाँ हमने देखा किस तरह से हजारों की संख्या में शिक्षक लोग, जिन जो कि बच्चों का भविष्य सुधारते हैं, उनका ही भविष्य अंधकार में है. अनुदानित शिक्षक और अनुदानित भी अंशत, किसी को 20%, किसी को 40% ऐसा अनुदानित अनुदान इनको मिलता है. तो ये यहाँ धरने आंदोलन पे बैठे हुए आजाद मैदान में. इनकी मांग है कि इनको 100% इनको अनुदान दिया जाए. पहले ये बता दें कि सुप्रिया ताई सूले आई थी, काफी देर रुकी यहाँ, उन्होंने इनसे बात की, तब भी ये लोग यहाँ अपनी मांग पर अड़े हुए हैं. सुप्रिया ताई ने इनसे निवेदन किया कि ये यहाँ से, अभी बारिश भी काफी है तो भीगे नहीं जाए, लेकिन फिर भी इनका ऐसा कहना है जब तक इनकी मांग नहीं मानी जाती है यहाँ से हिलेंगे नहीं. तेव्हा आपल्या आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोण असतं तर ते आपले शिक्षक असतात. त्याच्यामुळे तुम्ही शिक्षक यांचं काम इथे बसणं नाही आहे, शिक्षणाच्या मंदिरात बसणं हे तुमचं काम आहे. आणि हे दुर्दैव आहे की आज तुम्हाला या आंदोलनाच्या निमित्ताने इथे एवढ्या चिखलात पावसात तुम्ही बसलाय, याबद्दल मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून दिलगिरी व्यक्त करते. कारण का मी स्वतः, माझा सगळ्यात विश्वास, समता कशातून येते तर समता फक्त आणि फक्त शिक्षणातूनच येते. माझ्या आई वडिलांनी, माझ्या कुटुंबांनी हे केलंच, पण ज्या संस्थेमध्ये शिकले मी, सेंट कोलंबा हायस्कूल, आजही तुम्ही कुठल्याही शाळेत गेला आणि मुलांना विचारलं मोठं झाल्यावर काय व्हायचंय, 80% मुलं आणि मुली हात वर करतात आणि म्हणतात आम्हाला शिक्षक व्हायचंय. आपल्यासाठी आमच्यावर घरामध्ये आमचे आई वडील संस्कार करतात, पण मोठं झाल्यावर आमच्या आयुष्यात आमच्या सगळ्यात आनंदी दिवस कुठले तर ते शाळेत आणि कॉलेजमध्ये आमची प्रेमाची नाती, जी आमच्या शिक्षकांनी आमच्यावर संस्कार केले, त्याच्यामुळे आज आमच्यासारखी लोक उभी आहेत. आणि या पद्धतीने या सरकारला 1800 करोड रुपया, मी मेट्रोच्या विरोधात नाही, पण मेट्रोसाठी यांना उद्घाटन करून एका मेट्रोसाठी 6 वेळा माननीय प्रधानमंत्र्यांना हे सरकार बोलवतं. एका पुण्याच्या मेट्रोसाठी 18000 कोटी रुपये, पण माझ्या कष्ट करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी या सरकारकडे पैसे नाही. गेले आनंद आहे, माझा विरोध नाही, पण मुंबई मधल्या खरंच किती लोकांना तो रस्ता लागतो मला विचार. 1000 करोड रुपये रस्त्यांवर घालतात, इन्फ्रास्ट्रक्चर वर, कॉन्ट्रॅक्ट वर घालतात, माझ्या शेतकऱ्यांना आणि शिक्षकांना द्यायला यांच्याकडे पैसे नाही. शिक्षण झालं तर स्वतःच्या पायावर उभे राहाल, तरच या मोठ्या रस्त्याने फिराल. त्याच्यामुळे शिक्षकाला आणि हा शब्द सरकारने दिला होता. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शेतकरी, शिक्षण, कुणावरही पगार वाढ हे सरकार करत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या 15 दिवसामध्ये 1,00,000 कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट त्या सरकारने काढलेले आहेत. टेंडर रोज रात्री निघत आहेत, पण तुमच्या कामावर सही करायला या सरकारमध्ये हिंमत नाही. म्हणजे खूप गांभीर्याने विचार करा, हे सरकार, मी कंत्राटदार फक्त म्हणणार नाही, कंत्राटदार पण माणूसच असतो, तो तिथून पैसे घेतो हा माझा आरोपच नाही. कंत्राटदाराच्या मागे
जी अदृश्य शक्ती आहे त्या शक्तीशी आपल्याला लढायचं आहे. कारण का त्या शक्तीला शिक्षणाचं महत्व माहिती नाही. त्यांना असं वाटतं की पैशाने सगळं विकत घेता येतं, सगळं विकत घेता येतं, पण शिक्षण आणि संस्कार हे कितीही पैसे खर्च केले ते विकत घेता येत नाही. ते फक्त शिक्षकालाच देऊ शकतात. त्यामुळे समतेची भाषा, शिक्षणाची भाषा, संस्काराची भाषा आणि हा देश जर पुढे न्यायचा असेल तर त्याच्यात शिक्षकांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे. त्याच्यामुळे मी तुमच्या आंदोलनाला एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, एक आई म्हणून आलेले आहे. कारण का मला माहिती आहे की माझ्या मुलांवर आज घरातून संस्कार होतातच, पण सगळ्यात जास्त संस्कार माझ्या मुलांवर कुठे झाले असतील तर त्यांच्या शाळेमध्ये झाले. आज ते ताट वाजवणे चालतात, अनेक भाषा बोलतात, विज्ञानावर विश्वास ठेवतात. हा माझ्यामुळे नाही किंवा सदानंदमुळे नाही, हा तुमच्यासारख्या असंख्य शिक्षकांमुळे होतो. त्यामुळे सगळं श्रेय तुम्हाला जातं. त्यामुळे शिक्षणाचा एक खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की हजारोने आज इथे शिक्षक हे बसलेले या ट्रिपल इंजिन ओके सरकारचं अपयश आहे. तुम्ही विचार करा, एका आमदार मागे 50 खोके, एका खोके माझा 40 आमदारांना 50 खोक्यामध्ये किती कोटी रुपये झाले? 2000 कोटी रुपये एक पक्ष फोडायला, दोन पक्ष फोडायला 4000 कोटी रुपये, 4000 कोटी रुपये सरकार फोडायला आहेत. पण माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना जे मेरिट वर पास झालेत त्यांना द्यायला यांच्याकडे पैसे. त्यामुळे सरकार ट्रिपल इंजिन भ्रष्ट कोके सरकार आहे, हा आरोप आहे माझा या सरकारवर. आणि पूर्णपणे एक आई म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक स्वाभिमानी मराठी मुलगी म्हणून मी आज तुमच्याकडे आले. आणि सत्ता येते जाते, आज त्यांची आहे उद्या आपली, पण त्याच्यामध्ये तुमच्या बाजूने तुम्हाला आठवत असेल पेन्शनचाही विषय, जे जे जेव्हा आदरणीय पवारसाहेब शिक्षण मंत्री होते पहिल्यांदा शिक्षकांना पेन्शन द्यायचा निर्णय कोणी घेतला असेल तर ह्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शरद पवारांनी आपल्याला दिला होता. त्याच्यामुळे या सरकारचा मी जाहीर निषेध करते. आणि तुमच्यापैकी माझी काय त्या शिक्षण मंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे, याचं कारण असं, ज्यांनी ज्यांना दैवत मी मानते, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी केला असेल तर या शिक्षण मंत्र्यांनी केला. इथे शिक्षक बसलेले आहेत, त्याच्यासाठी किती वेळा येऊन बसले तुमच्या बरोबर चर्चेला? सरकार किती वेळा आलं? आपलं हक्काचं सरकार आलं असेल तर सगळी यंत्रणा मी ती आणली असती. शिक्षकांना एक दिवस तुमची जागा ही त्या शिक्षकांच्या मंदिरावर इथे चिखलात नाही. त्यामुळे हे पूर्णपणे अपयशी सरकार आहे. शब्द तुम्हाला देते, आपलं सरकार तुमचं जे काही दिवस यांचे उरले त्याच्यासाठी मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करीन. आज मुख्यमंत्र्यांच्या काहीतरी डोळ्याची सर्जरी झाली आहे, ते आराम करतायत, पण मी स्वतः त्यांच्या ऑफिसला निरोप पाठवीन. मी इलेक्ट त्यांचे जे चीफ सेक्रेटरी आहेत त्यांचाही संपर्क साधते. आज तुमच्या वतीने मी त्यांना विनंती करते, जमलं तर उद्या परवा आपण असाल तर आपलं एक डेलिगेशन माननीय मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटावं. आजकाल जरा बहुत मेहरबान आहे, कारण काही इलेक्शन जवळ आलंय त्याच्यामुळे ते सगळ्यालाच हो म्हणायला लागले. दादा फक्त मेहरबान नाही, ताई दादाच्या सैनिकांना मुख्यमंत्र्यांना तातडीने संपर्क साधते त्यांचा संध्याकाळपर्यंत. कारण का ते डोळ्याचं काही सर्जरी झाली म्हणून आराम करतायत. आज संध्याकाळपर्यंत मी आपल्याला निरोप द्यायचं काम तुमच्यापैकी करीन. पण पूर्ण ताकदीने ह्याच्यात मी कधीही राजकारण आणणार नाही, कारण का शिक्षणात राजकारण येऊ नये या ठाम मताची मी आहे. सत्ता येथे जाते, शिक्षणात सातत्य आणि त्याचा दर्जा हा असलाच पाहिजे. त्यामुळे आपण सगळे तुमच्यासाठी हक्काने लढू आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमची ही भगिनी पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर उभे राहील. हा शब्द मी तुम्हाला देते, एकच विनंती करते की पावसात भिजू नका.
हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।